आज विजयादशमी सण अर्थात दसरा कोल्हापुर शाही दसरा साजरा होताना आपण बघतोय। शाहू छत्रपती आणि त्यांचे कुटुंबीय दसरा चौकात पोहोचले आहेत। इथे आपट्याच्या पाण्यांची विधिवत पूजा होईल आणि त्यानंतर छत्रपतींच्या हातून शस्त्रपूजा होईल। तसेच आपट्याचं दान झाल्यानंतर कोल्हापूरकर प्रतीकात्मक सोनं लुटणार आहेत। यावेळेस त्यांच्या शाहू छत्रपतींच्या ऐतिहासिक जुन्या अशा वाहनातून त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय सुद्धा आहेत। आपण आता कोल्हापुरातून लाईव्ह दृश्य बघतो। यावेळेस कोल्हापूरकर शाही दसरा साजरा करतायत। आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी अमर पाटील जोडले गेलेले आहेत। अमर, आता तिथे काय काय घडतंय? आता छत्रपती शाहू महाराज, अमर आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। हॅलो, हा जी बोला। आता तिथे काय काय घडतंय आणि यानंतर तिथली प्रथा परंपरा काय आहे? आता छत्रपती शाहू महाराज यांचं आगमन झालंय। त्यांच्याबरोबर छत्रपती संभाजीराजे, मालोजीराजे, सर्व राजघराण्यातील व्यक्ती उपस्थित आहेत। आता शाहू महाराजांच्या हस्ते शमीच्या पानाचे पूजन होईल। त्यानंतर प्रथेप्रमाणे सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल आणि अंबाबाईची पालखी ही आता दसरा चौकात आलेली असती। सोनं लुटल्या कार्यक्रम झाल्यानंतर अंबाबाईची पालखी ही पंचगंगी घाटाकडं पूर्वीच्या मार्गाने सिद्धार्थनगर पंचगंगा तालीम या मार्गाने पंचगंगा घाटावर जाते आणि तिथून परत ती महालक्ष्मी मंदिरात जाते। आता शाहू महाराज सगळ्यांची भेटी घेत आहेत प्रमुख पाहुण्यांच्या। त्यामध्ये आहेत डॉक्टर डी वाय पाटील, पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील, हसन मुश्रीफ साहेब, चंद्रकांत पाटील, त्याचबरोबर विद्यापीठाचे कुलगुरू आदी सर्व प्रमुख पाहुणे, माजी पालकमंत्री सतीश पाटील, सर्व मान्यवरांची भेटी घेऊन आता शमीच्या पानाची पूजा करण्यासाठी शाहू महाराज पुढे जातात। जी, या दसऱ्याला किती वर्षांची परंपरा आहे? आतापर्यंत आपल्याला माहिती मिळाली तर एक आपल्याकडे माहिती असते शाहू महाराजांनी चालू केलं होते मोठ्या शाहू महाराजांनी, त्यामुळे किती। हॅलो अमर, आपला आवाज येतोय, आपण बोलत राहा। हा, छत्रपती शाहू महाराजांनी चालू केलेली परंपरा आहे, पूर्वीची परंपरा ही आज अखेर चालू आहे। आता शाहू महाराजांचं आसन ग्रहण किरण केलेलं आहे, त्यांच्यावर सगळी शाहू महाराजांच्या घराण्यातली सगळी आहेत। आता थोड्याच वेळात शमीच्या पानाची पूजा होणार। जी, आता शाहू महाराज ज्या गाडीतून आलेले आहेत त्या गाडीचं काय महत्व सांगाल आपण? मेबॅक गाडी आहे ही शाहू महाराजांची, राजघराण्याची गाडी असून त्यातून वर्षातून एकदाच ही गाडी काढली जाते फक्त दसरा चौकात येण्यासाठी। जी, आजच्या कार्यक्रमाला काय महत्व आहे? हॅलो अमर, आजच्या कार्यक्रमाचं काय महत्व आहे? आजचा, हॅलो अमर, आपला आवाज स्पष्ट येतोय, आपण बोलत राहा। हॅलो, हॅलो, काही तांत्रिक कारणांमुळे अमरपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण कोल्हापुरातला शाही दसरा आपण आता थेट बघतोय। यावेळेस शाहू महाराज आपट्याच्या पाण्याची पूजा करण्यासाठी इथे आले असून त्यांच्यासोबत अनेक मान्यवरही उपस्थित आहेत। संभाजीराजे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। ते त्यांच्या शाही गाडीतून इथे आलेले आहेत। आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे वर्षातून एकदाच ही गाडी बाहेर निघते आणि त्या गाडीतून ते इथे येतात। कोल्हापुरातल्या दसरा चौकातून ही थेट दृश्य आपण पाहतोय। शाहू महाराज, संभाजी महाराज, मालोजी राजे आता तिथे स्थानवन्न झाले असून थोड्याच वेळात इथल्या शाही कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। नागरिकांनीही हा कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। तसेच शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांची फौज सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। काही वेळातच राजांच्या हस्ते इथे आपट्याच्या पानाचं पूजन होणार आहे। अनेक वर्षांची परंपरा या कार्यक्रमाला असून आता
ते सोन्याचं पूजन करण्यासाठी आपट्याच्या पानांचं पूजन करण्यासाठी आपण उठलेले बघतोय ते. यावेळेस त्यांच्या हस्ते आपट्याच्या पानांचं पूजन होणार आहे. सोनं लुटायला कोल्हापूरकरांची मोठी गर्दी झालेली आपण बघतोय. कोल्हापुरात शाही दसरा साजरा होतोय आपण बघतोय. यावेळेस शाहू महाराजांच्या हस्ते सोन्याच्या आपट्याच्या पानांची आरती होणार आहे. त्यानंतर त्यांच्या हस्ते इथे पूजन होऊन कोल्हापूरकर अखेर सोनं लुटणार आहेत. त्यांच्यासोबत संभाजीराजे तसेच मालोजीराजे देखील उपस्थित आहेत. वर्षातून एकदाच काढली जाणारी त्यांची शाही गाडी, या गाडीतून बसून ते इथपर्यंत आलेले आहेत दसरा चौकापर्यंत. त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत हातात तलवार घेऊन ते इथे उभे आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते आता आपट्याच्या पानांची पूजा होणार आहे. सोनं लुटलं जाणार आहे काहीच वेळात, थोड्याच वेळात. अनेक वर्षांची परंपरा या कार्यक्रमाला लाभलेली आहे. प्रत्येक वर्षी इथे सोनं लुटायचा कार्यक्रम होतो. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमर पाटील पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. अमर, आता काय घडणार आहे? अमर आता काय घडणार आहे? अमर आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का? जी जी बोला, आता काय घडणार आहे, आता काय होणार आहे? आता छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे, येसराजे हे आपल्याला दिसत आहेत, ते शमीच्या पानाची पूजा करत आहेत. त्यानंतर या शमीच्या पानाची पूजा झाल्यानंतर सोनं लुटण्याचा कार्यक्रम होईल. आणि यावर्षी पहिल्यांदाच शासनाने यामध्ये सहभाग घेतला असल्यामुळे यावेळा दसरा महोत्सव हा अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे. कोल्हापूरची रूढी परंपरा या सर्वांना कळाव्यात यासाठी शासनाने पुढाकार घेऊन, पर्यटन विकासाने पण पुढाकार घेऊन, सर्व ठिकाणी कोल्हापूर शहराचा आणि कोल्हापुराचा इतिहास सर्वांना कळावा, पूर्वी कशा प्रकारे काय होत होतं, कसे होत होतं, याच्यासाठी प्रदर्शन विविध ठिकाणी मांडलेलं आहे. याचबरोबर सर्व ठिकाणी शासनाच्या वतीने सर्वांना माहिती पत्रक दिली आहेत. शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी LED वॉल लावले आहेत, त्यामुळे सगळ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी जर आले नाही, प्रत्यक्ष जागेला आले नाही तरी त्यांना सगळ्यांना हा कार्यक्रम दिसावा यासाठी शासनाने व्यवस्था केलेली आहे. जी जी बोला आपण. शासनाने ही व्यवस्था केलेली आहे, त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांनाही बसण्याची व्यवस्था आणि 2 वर्षांना हा कार्यक्रम होत असल्यामुळे कोल्हापूरकरातील सर्व ठिकाणी गर्दीने रस्ते फुलून गेले आहेत. दसरा चौकामध्ये उभारण्यासाठीही जागा नाही कुणाला, इतकी गर्दी आहे. प्रमुख पाहुण्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही आत घेण्यात आलेलं नाही आहे. जी अमर पाटील, आपण आमच्याशी असेच जोडलेले राहा, आम्ही तुमच्याकडनं माहिती घेतच. थेट घटनास्थळावरून आपण बघणार आहोत काय सुरू आहे, काय घडतंय तिथे. दुर्गे दुर्गट वारी तुझवीर संसारी, अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणांते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजयवेणी. जय देवी जय देवी त्रिभुवनी भाऊ, पाहता तुझ ऐसे नाही. चारी समले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागे पावसी लवलाही. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजयवेणी. जय देवी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दाशा, क्लेशापासून सोडी तोडी बहुपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजयवेणी. जय देवी जय देव कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतम हृदयानविंद्यं भवं भवानी सहितं नमामि, कर्पूरार्तिक दीपं समर्पयामि. हरि ओम. यज्ञेन यज्ञवैजन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन्, तेहनाकं महिमान सचन्त्र यत्र पूर्वे साध्याय सञ्च देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य
ताहिने नमो ह्यं वही श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वही श्रवणु ददातु कुबेराय वही श्रवणाय महाराजाय महाम ओम स्वस्ति साम्राज्यम बहुजम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम महाराज माधिपत्यमह्यम समंत पर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुष्य अंतार्धात परार्धात पृथ्वी समुद्र पर्यंताया एकराळिति तदप्येष श्लोको विगितो मृत परिवेष्टारो मृतस्य वसन गृहे आवीक्षितस्य काम प्रेर विश्वे देवाः सवासति इति मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि। आता आपण कोल्हापुरातून थेट दृश्य बघतोय। संभाजी राजे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर आता सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडतो। यावेळेस छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर आता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत सोनं लुटायला सुरुवात केलेली आहे। कोल्हापुरात शाही दसरा साजरा होतो। यावेळेस शासनाकडून राज्य शासनाकडून देखील राज्य महोत्सवाचा दर्जा या कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला देण्यात आलेला आहे। आपण आता नागरिकांची गर्दी बघतोय। यावेळेस सोनं लुटण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली आहे।